नेहमीप्रमाणे सर इथे आले, त्यांच्यावर मनोज होते, मला म्हणले असं असं गेल्या महिना दीड महिन्यापासून लॉकडाऊनचं पिरियड चालू आहे, हा महामारी सगळ्यालाच त्रासदायक ठरत आहे, गेल्यावेळी वेळेपेक्षा ह्यावेळी त्याचा वेगसुद्धा फार मोठा आहे, त्याच्याबरोबर एक दुसरा रोग बी आता आलेला आहे, त्या रोगालासुद्धा जवळजवळ सोलापुरात 150 लोकांची लागण झालेली आहे, बुरशी नवीन रोगसुद्धा आलेला आहे, आणि सरांनी मला विनंती केली की असं असं आमचे काही नाभिक लोक गरीब आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे, की जेणेकरून आपण आपल्या माध्यमातून त्यांना काय न फूल नाही तर फुलाची पाकळी आपण त्यांना मदत करावी असं म्हटल्यानंतर सरांना म्हटलं सर तुम्हाला काय पाहिजे लिस्ट तयार करा आणि उद्या घेऊन या माईक, म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी परत ते दोघं जण आले माझ्याकडे लिस्ट केली, म्हणलं सर हे लई कमी प्रमाण झालं आपण द्याचं तर चांगलं दिलं एखाद्याचं ते पूर्ण एक महिन्याचं त्याचं हे व्हायला पाहिजे, तुम्ही दिलं एक दोन दिवसासाठी दिलं परत तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या दारात उभारणं चुकीचं आहे, मी स्पष्ट सांगितलं सरांना एक महिन्याचं रेशन तयार करा त्यात सर्व काही त्याला मिळायला पाहिजे, ठीक आहे सर मग मी सर मनोज म्हणून लिस्ट तयार केले, इव्हन तेलापासून चहापत्तीपासून साखरेपासून आम्ही साबणापर्यंत कोलगेट साबण सर्व त्यात अलाउ केलं आणि सरांना लिस्ट तयार केलं तर त्याचं रेट काढा, मी सरांना पैसे द्यायला तर पैसे घेतले नाही सर, मला अतिशयोक्ती सांगत नाही सर, एक रुपये माझ्या हातनं घेतले नाहीत, हे सगळं तुम्ही घेऊन या मी वाटल्यास पॅकिंग करतो, म्हटल्यानंतर मी आमच्या माणसांना लावून सगळं सामान मागवलो, मागून सरांच्या ताब्यात दिलो, गेल्या दोन दिवसापासून त्यांनीसुद्धा हे मेहनत घेतलेले आहेत सगळे एका ठिकाणी काय येऊन त्याचं पॅकिंग करणं हे करणं त्यांनी त्यांचे घरचे मला व्हॉट्सअपला पाठवले, मला सरांबद्दल अभिमान वाटतो की माझ्यावर एक चांगला माणूस जोडला गेला, गेल्या 5-6 वर्षापासून सर माझ्यावर काम करते, तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांनी बोलत आहेत, तुम्हाला माहीत असेल मी प्रत्येक कार्यक्रम